नांदेड येथील हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देऊनही नागरिकांना आश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळालेलं नाही आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी आंदोलनाची भूमिका साकारून जागृतेची दर्शने घडवली आहेत. दरम्यान शुक्रवारी महाप्रबंधक गजानन माळा यांनी सायंकाळी 4 वाजता भेट दिली. याप्रसंगी सर्वपक्षीय कृती समिती, भाजपा, मराठी पत्रकार संघटना, DRUCC सदस्य आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माळा यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासह इतर चालू असलेल्या कंचींची पाहणी केली. नागरिकांनी निकृष्ट साहित्यांबाबत चौकशी करण्यात प्रश्न उचलून धरला. ये इसलिए है कि रेलवे के जो डिपार्टमेंट के महाव्यवस्थापक साहब का दौरा है आदिलाबाद से, उन्होंने अभी आ रहे हैं, 10-15 मिनट में आ रहे हैं. यहाँ गांव के लोग भी, हिमायतनगर शहर के जिम्मेदार लोग भी आए हुए है. ये रेती का ढाप के इसलिए रखा गया है कि यहाँ पे मिट्टी रेती नहीं है बल्कि ये मिट्टी है. ये मिट्टी का जो है तो मैं बताता हूँ आपको, ये रेती नहीं बल्कि मट्टी है. ये पूरी मिट्टी में जो है तो ये काम चल रहा है, इसलिए ढाप के रखे हैं उनकी चोरी छुपने के लिए. आदिलाबाद पंढरपूर गाड़ी भाविक लोकांसाठी आणि वारकरी लोकांसाठी आणि दुसऱ्या सर्व लोकांसाठी गाड़ी पाहिजे आणि ती दररोजची पाहिजे अशी एक मागणी होती. आणि नांदेड मुंबई गाड़ी जी सुरू होणार आहे राज्यराणी ती आदिलाबादून सोडा. हिमायतनगर रेल्वे स्टेशनवरील फलाटाच्या संदर्भामध्ये आज माननीय महाव्यवस्थापक गजाननजी जे की माल्या यांच्याकडे तक्रार करण्यात आली की जे उच्च दर्जाच्या फलाटाचं काम चालू आहे ते निकृष्ट पद्धतीनं होत आहे, त्या कामामध्ये सुधारणा व्हावी आणि या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढावी. रेल्वेचे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 यांची उंची वाढवणे, औरंगाबाद आदिलाबाद ट्रेन हे इकडे सोडणे, तपोवन एक्सप्रेस हे आदिलाबादपर्यंत सोडणे या संदर्भात दिले. आणि इथं जे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जे बांधकाम चालू आहे, प्लॅटफॉर्मचं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू असून मान्य साहेबांना आम्ही दाखवले, त्यांनी असं आश्वासन दिले की काम बंद करून चांगल्या प्रतीचं काम करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं. श्री गजाननजी हे हिमायतनगर इथे आले असताना हिमायतनगर तालुक्यातील जसे की जिरोना आहे, हिमायतनगर आहे, जवळगाव आहे, खडकी आहे, पारवा आहे, हदगारू इथल्या विविध मागण्या भारतीय जनता पार्टीमार्फत त्यांना मागणी करण्यात आली. प्रतिनिधी जांबुवंत मिराशीसह आधार न्यूज हिमायतनगर. आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.